चांगलं पाहायला मिळतं. नियंत्रण सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आमच्या ऑफिशियल आम्हाला कॉल देतात, सामन्याला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच, गोलंदाज राहुल. राहुलकडे दहा चेंडू, मद्रास त्या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड पाहायला मिळाले. एक धाव घेतली जाते, अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी केली गेली. आणि एका धावेनंतर धावपलकाला सुरुवाती करत असताना श्री गणेशा केला जातोय. ज्या वेळेला गोरसईचा संघ समोर आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल मोपास वसई पाटा, दोन्ही संघांचा विचार करायचा झाला तर मोठमोठ्या संघांना या ठिकाणी धूळ चारत असताना पुढच्या फेरीमध्ये आलेत. आणि आता या ठिकाणी जसं जसं स्पर्धेमध्ये एक एक आपण पाडा पार पडत असतो, तसं जसं समोरून येणारं चॅलेंज तितकंच अवघड असतं. आणि त्या चॅलेंजला मात्र सामोरे जात असताना वेगवेगळ्या प्रकारची रणनीती आखणं हे आपलं पहिलं काम असतं. आणि त्या रणनीतीला आखत असताना या ठिकाणी आगळेवेगळे क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पाच षटकांचा सामना, दोन षटक पॉवर प्लेची. पहिल्या पॉवर प्लेमध्ये दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील, त्यानंतर मात्र दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये तीन खेळाडू सर्कलच्या बाहेर अशी व्यूहरचना करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल, समोर असेल सतीश. डान्सिंग डाव विकेट खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द विकेट. त्या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जवळजवळ त्या ठिकाणी मिड ऑफ तैनात होता. आणि अतिशय चांगला बॅकअप त्या ठिकाणी देत असताना आपण पाहतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. वेल लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करणं त्यासाठी जाणले जातात राहुल केणे. आणि त्या स्वभावाला, त्या त्यांच्या कामगिरीला साजेसाचा खेळ या ठिकाणी दर्शवत आहेत. क्षेत्ररक्षण सजावट आपण पाहतोय. ऑन साईडला चार क्षेत्ररक्षक, त्यामध्ये शॉर्ट मध्ये फाईन लेग आहे. त्यानंतर थोडंसं आपण पाहिलं तर थोडंसं वाईड त्या ठिकाणी बॅकवर्ड फायरलेगचे एक क्षेत्ररक्षक स्कॉटमध्ये तैनात. आणि डीपमध्ये मिडविकेट आणि काऊ कॉर्नर आपणास पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो. यष्ट्यांना उद्ध्वस्त करत असताना फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय. आणि पहिला गडी शाहरुखच्या रूपाने जातोय तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. नवीन फलंदाज बरकत मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. बरकत वरती सुद्धा दारुमदार असेल, कारण अनेक वेळा आम्ही पाहिलं बरकतला सलामीवीराच्या रूपाने येत असताना. आज सलामीवीराच्या रूपामध्ये थोडासा बदल करण्यात आला. त्यानंतर ज्या प्रकारे प्रमोशन दिलं शाहरुख याला, थोड्याशा मागच्या सामन्यामध्ये इंजरी जरूर आली होती, त्या इंजरीला वगळता पुन्हा एकदा संघासाठी धावून आला, परंतु अपयशी ठरलाय. आणि आता बरकत मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहणार आहोत कशा प्रकारची कामगिरी करतोय. जसे माती एकत्र येऊन वीट बनते, वीट एकत्र येऊन भिंत बनते, भिंती एकत्र येऊन घर बनते, त्या प्रकारचे एक संघटित होऊन कार्य संघाला सुद्धा करावं लागेल. प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे आणि त्या प्रत्येक खेळाडूने एकमेकाशी संलग्न राहून एकत्रित येऊन मात्र या नैयेला पार करणं हे प्राथमिक कार्य आपल्याला करावं लागतं, जेणेकरून आपल्या संघाला यश लाभेल. आणि ते मात्र करावं लागेल या दोन्ही संघांना. एका बाजूला जय बजरंग गोरसई आणि दुसऱ्या बाजूला मोफास वसई फाटा. एक वसई तालुक्यातील एक जाणदार संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यामधील एक नामवंत संघ म्हणून ज्याची ख्याती, जसं की मागे मागच्या सामन्यामध्ये आपण रेकॉर्ड सुद्धा आपण त्यांचा पाहिला. मागील 25 स्पर्धांमध्ये 19 स्पर्धांमध्ये विजेतेपद, 6 स्पर्धांमध्ये उपविजेतेपद, हा कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स त्यांनी सादर केला. आणि त्याच बळावरती एक वेगळ्या कॉन्फिडन्सने मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपण त्यांना पाहतोय. पुढील चेंडू मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, जवळजवळ चेंडू त्या ठिकाणी डाव्या एसटीच्या बाहेर जातो का, तर येस इट इज वाईड. आमच्या ऑफिशियल आम्हाला विनायक म्हात्रे जे दर्शवत आहेत की हा चेंडू स्वैर असेल आणि त्या कारणास्तव एका धाव्याने दंडित केलं जाणार आहे. तीन चेंडूचा खेळ, तीन धावा धावपलकावरती, शांत चित्ताचं वातावरण मैदानाच्या चारही बाजूने, त्याच प्रकारचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. कडकडीत ऊन आणि रखरखीत ऊन जरी असलं तरी सुद्धा गरमाई या मॅचमध्ये पाहायला मिळत नाहीये, ती खंतीची बाब जरूर मी म्हणेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, थोडासा दबावामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला बरकत. आता मात्र एकदा पूर्ण दुसरा धावायचा प्रयत्न, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम. याच प्रकारे कलात्मकतेचा वापर करणं गरजेचं असणार आहे, कारण आपण पाहतोय चार चेंडूचा खेळ, त्यानंतर मात्र 5 धावा धावपलकावरती. येस हे म्हणजे काय सांगाल, पहिलं षटक ज्या प्रकारे प्रगतीपथावरती आहे, या चार चेंडूंना पाहता ही वादळापूर्वीची शांतता आहे की इथून गोलंदाजावरच्या दिशेने पाहत असताना जो दबाव फलंदाजावरती आला तो पाहायला मिळतोय. लास्ट डिलिव्हरी, चार चेंडू, अजून दोन चेंडू खेळला. आता मात्र कोणतीही संधी नसेल, सरळ पुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. 6 धावा. अतिशय चांगला फटका होता, थोडासा ब्रेकअप बॉल आणि पुरेपूर समाचार घेतला हा
चांगला फटका येतोय बॅट्समन बरकत यांनी, बरकत दिलेली आहे आपल्या टीमला आणि निश्चितच चांगली बॅटिंग करावी लागेल मोफस वसेफाडा टीमला, कारण समोरच्या टीममध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे. येस, नक्कीच अतिशय चांगला फटका होता ज्या प्रकारे पुल केला. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला छत्रछत्र त्या ठिकाणी दूरवर नेत आहे चेंडू, मात्र सीमारेषेजवळ त्या ठिकाणी फील्ड केला जाईल. एका धावेचं रूपांतर दोन धाव्यांमध्ये, अतिशय चांगली रणनीती ज्या प्रकारे प्लॅनिंग केलंय, ज्या प्रकारे त्या रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये आल्या, त्या रणनीतीचा पुरेपूरपणे अवलंब करत असताना आपण दोन्ही फलंदाजांना त्यामध्ये बरकतला खास करून आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 13 धावा धावपलकावरती एक गडी तंबूच्या आसराला. या एक सुंदर असं गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. समाप्तीनंतर एक बात 13 ची सुरुवात आहे, मी म्हणेन की एक गडी जरूर बाद झाला, मात्र सुरुवात अतिशय चांगली आहे, चांगला स्कोर आहे, कारण भावेश पवार अँड कंपनी यांच्या समोर एक मोठा टोटल ठेवावा लागेल, कारण समोरच्या टीम मध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं त्यांनी 76 रन्स केले होते 5 ओव्हर मध्ये, तर या ठिकाणी प्रयत्न असेल की 60 पेक्षा जास्त जाण्याचा. येस, नक्कीच गरजेचं असेल 60 पेक्षा जास्त पर्यंत तुम्हाला जावं लागेल. आणि मोफत वसई पाटेचा खास करून मी उल्लेख करेल, ज्या प्रकारचा बॉलिंगचा अटॅक आहे आपण पाहिलं असेल, विलासला आपण पाहिलं, सद्दामला आपण पाहिलं, शाहरुखला, तदनंतर सतीश यांना सुद्धा आपण पाहिलं असेल, अतिशय चांगला अटॅक. आणि त्या अटॅक समोर मात्र 60 धावा सुद्धा खूप एक फायटिंग टोटल मध्ये आपण कन्वर्ट करताना पाहू शकतो. ज्या प्रकारचा आता चेंडू पाहायला मिळाला, भावेश पवार यांचा सरळ खेळून काढत असताना एक धाव त्या चेंडूवरती येते आणि सुरुवात केली जाते. सुरुवात अतिशय महत्वाची, जर का तुम्ही सुरुवात करणार नाही तर मात्र तुमचं ते कार्य कंप्लीट होणार नाही. आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी चांगली झाली, 13 धावा आल्या. तदनंतर दुसऱ्या चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू एका धावेसाठी. आता मात्र या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आमच्या ऑफिशियल आम्हाला दर्शवते की हा चेंडू वाईड असेल, स्वैर मारा. आणि या अवांतर धावे दाबलक पुढे सरसावलं जात आहे. वन ऑफ द ओव्हरचा सुद्धा इशारा केला जातो अंपायर मार्फत. अतिशय चांगला प्रयत्न टाकणे, पुन्हा एकदा हळूवार पद्धतीचा चेंडू, चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न बसला आहे. आणि डॉट चेंडू जे सांगता होताना हे भावेश पवार आहेत. भावेश पवार म्हटलं की एक म्हणतात ना, एक क्रिकेटच्या मादक सौंदर्याचं वेगळं रूप म्हणून मी त्यांना सांगेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी करतात ते वेगळ्या ऍक्शन मध्ये क्रिकेटिंग स्ट्रोक हातात असणार पायामध्ये. आता मात्र इनसाइड डाउटचा फटका मारण्याचा प्रयत्न रिवच्या अटेम्प्टने, परंतु आता झेल उडालाय आणि झेलची जी संधी असताना एक चांगला झेल टिपला जातोय भावेश पवार यांच्या माध्यमातून. बरकतच्या विकेटचं पतन, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाईल. थँक्यू. बरकत माघारी परतलाय, ज्याच्या बॅटमधून एक अफलातून षटकार आला होता. 10 धाव वैयक्तिक त्याने केल्यात या आतापर्यंतच्या खेळामध्ये. आणि तो मात्र माघारी परतत असताना त्याची जागा घेण्यासाठी मागच्या सामन्यामध्ये बहारदार कामगिरी करणारा सलमान, ज्याच्या बॅटमधून 21 धावा तब्बल आल्या होत्या, आणि तो मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. हरुणारी खेळाडू आहे, परंतु त्या स्वभावाला साजेसा खेळ करावा लागेल, कारण माइंडमध्ये सेट करावा लागेल. दोन षटकं भावेश पवार आणि उर्वरित तीन षटकं असतील, ती मात्र आपल्याला चांगल्या रीतीने खेळून काढणे, या प्रकारची रणनीती असावी लागणार आहे. आणि आता मात्र विकेटचा पतन होते का, तर येस इट इज गॉन. सतीश सुद्धा जातोय तंबूच्या आसरा. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर भावेश पवार. जणू काही तो नावाचा दबाव, ज्या प्रकारे एखादा मोठा खेळाडू समोर असतो त्यावेळेला दबाव येत असतो फलंदाजावर, तो दबाव साफ या ठिकाणी झळकताना पाहायला मिळते. म्हणूनच बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन गडी तंबूच्या आसऱ्याला जातात, फक्त दोन दबा खर्ची करतायत भावेश पवार. एक पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं त्यांच्या नावे आहे, तदनंतर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा घेतलाय. आणि आता त्या कॉन्फिडन्सला पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना, आता मात्र चेंडू त्या ठिकाणी शरीराचा वेद घेत असताना, कोणती हालचाल नाही, कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाही, स्तब्ध आहेत एका ठिकाणी. आणि डॉट चेंडूजी सांगता होते शेवटचा चेंडू असेल या षटकामधील, धाव फलक मात्र 15 वरती स्थिरावलेला असताना टाळ्या वाजतायत, प्रोत्साहित केलं जात आहे, कारण काय करणार नाहीत, कारण ज्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं. आता ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न सद्दाम यांचा फसलाय, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या प्रकारे वळण घेताना पाहायला मिळाला, गतीमध्ये व्हेरिएशन, आणि त्या कारणास्तव फक्त एक धाव मिळेल. दोन षटकांची समाप्ती, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपालक्या दिला गेला त्यात 16. या एक सुंदर असं गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने.
थँक्यू. येस नक्कीच, ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला जातोय आताच्या या दोन षटकांदरम्यान, भावेश पवारचा उल्लेख करेल, तीन धावा खर्ची करत असताना दोन गडी तंबूच्या आसरा दाडले, परंतु या ठिकाणी टार्गेट काय असेल, कारण ज्या प्रकारची रणनीती आहे त्या रणनीतीला पाहता म्हणजे ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललाय, कुठे ना कुठेतरी भावेश पवारचे षटक वगळता बाकी षटकांवर ते अटॅक करणं अशा प्रकारची काहीशी रणनीती या ठिकाणी दिसते. आणि त्याप्रकारे थोडंसं पुढे जात असताना सलमान आणि सद्दाम ही जोडी आपण पाहतोय. नक्कीच जबरदस्त बॉलिंग केली भावेश पवार यांनी, मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक टर्निंग पॉइंट ओव्हर टाकलं होतं, त्या ओव्हर मध्ये तीन रन्स दिले होते. या ओव्हर मध्ये सुद्धा आपण बघितलं तर एक चांगली ओव्हर टाकली भावेश यांनी, तीन रन्स दिले आणि दोन महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवल्या मोपास वसे फटा टीमच्या. नक्कीच मागच्या मॅच कडे सुद्धा वळेल, नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय पवन केणे, एक दर्जेदार अष्टपैल खेळाडू म्हणजे याची ख्याती, चेंडूला वळण देणं याची खासियत. आणि आता पाहत कशावर खेळ केला जातो, आता मात्र बॅट एका हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोतर मध्ये झेल मात्र या ठिकाणी सुटला जात आहे. पवन केणे सारख्या खेळाडूच्या हातून झेल सुटणं याचा अर्थ काही ना काहीतरी व्यत्यय जरूर आलेला असणार, कारण हा खेळाडू कधी झेल सोडत नाही ते चित्रपट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केली जाते स्ट्राईक वरती सलमान, पाहूयात कशाप्रकारची कामगिरी करतो या पुढील चेंडूवरती. डाउट चेंडू हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, थोडस स्टीअर्ड करण्याचा प्रयत्न केला गेला चेंडूला त्या ठिकाणी थांबवत असताना स्वतःच्या फॉलोअर मध्ये डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शोल्डर कोणत्या ना कोणत्या प्रकारे डाऊन या ठिकाणी पाहायला मिळतात, कुठे ना कुठे तरी तिथून स्वतःला मोटिवेट करावं लागेल, सांगावं लागेल, इथून सुद्धा आम्ही मॅचला टर्न देऊ शकतो, वळण देऊ शकतो आणि तसं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आणि ते सांगतोय मिस्टर सलमान, चेंडूला भिरकावून दिलाय सरळ, इट इज अ ह्यूज अँड लॉंग लॉंग सिक्सर, सहा धावा. दर्शन यावेळी चायनामन टाकण्याचा प्रयत्न केला आणि ओळखलं बॅट्समॅनने, जवळजवळ 188 वा षटकार मारला जातो या अहमदाबाद चषक मधला. बॅट्समॅन सलमान याच्या बॅट मधून 6 रननी स्कोर पोहोचतो 23 वर. नक्कीच फायटिंग टोटल तुम्हाला तरी या ठिकाणी सेट करावं लागणार आहे, कारण ज्या जर का तुम्हाला या सामन्यामध्ये आपलं आव्हान जीवन ठेवायचं या स्पर्धेमध्ये, तर एक चांगलं धावपलक तुम्हाला या मॅच मध्ये विजय मिळण्यापासून विजय मिळण्यासाठी तुम्हाला सेट करावं लागेल. आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगला कमबॅक या ठिकाणी करतो मिस्टर पवन केणे, एकदा खराब चेंडू तदनंतर मात्र चांगला कमबॅक, एक वेगळा आत्मविश्वास जरूर देतो. आता मात्र फुल ऑल इन पद्धत चेंडू कोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते चेंडूचा खेळ. आतापर्यंत आपण पाहतोय 5 धावा धापलकरती लगावले जात आहेत, 24 प्रत्येक षटकामध्ये करीबन 8 आसपास रन रेट ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. लास्ट डेलर पेंडिंग ऑन साइड ला मारण्याचा प्रयत्न सद्दाम यांचा यशस्वी होतोय का, कारण हा येतोय लांब लचक आणि सुबक असा षटकार. थँक्यू थँक्यू तुझे. तर यापुढील होणारी मॅच असणार आहे गावदेवी बाळकुम वर्सेस चॅम्पियन कोळीवाडा. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल की आमच्या टॉस कप बॉस जवळ आपण येऊन थांबायचंय. यस, दोन्ही टीमचा कॅप्टन गावदेवी बाळकुम टीमचा कॅप्टन आणि चॅम्पियन कोळीवाडा टीमचा कॅप्टन लगेच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. पुढील मॅच या दोन टीम मध्ये असेल. अतिशय चांगला खेळ, शेवटच्या चेंडूवरती सुद्धा प्रहार चढवला गेला. पवन केणे थोडासा महागडा साबित ठरत असताना 14 धावा खर्ची करताना पाहायला मिळते. नवीन गोलंदाज गोलंदाजी महागवती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5 षटक घेऊन येत असताना भावेश पवार या षटकामध्ये काय माइंडसेट असणार आहे ते मात्र आपण पाहणार आहोत, कारण हे षटक खूप महत्वाचं असेल. पुढील दोन षटकांचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतो हेमंत पाटील. हो, पहिलाच बॉल थोडासा बाउन्स मिळाला होता आणि मन बाउन्स मिळतोय, बॅट्समन या ठिकाणी फसतोय आणि ही खासियत आहे. सलमान होता स्ट्राईक एंडला, स्कोर जर आपण पाहिला स्कोर झालेला आहे 30 रन्स टोटल चांगल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 सरासरीने वाटचाल करतोय. पुल करण्याचा प्रयत्न मी सुद्धा पुन्हा एकदा, काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय बॉलर भावेश पवार. डॉट बॉल मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 विकेट्स फक्त 3 रन्स दिल्या होत्या भावेश याने. आज अतिशय चांगला खेळ दाखवलेला आहे या आमदार ट्रॉफी 2021 मध्ये. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, बॅटिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग, हाफ सेंचुरी पूर्ण करणारा एकमात्र बॅट्समन ठरला या आमदार चषक मधला भावेश पवार. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा बघितलं, बीट करतो बॅट्समनला, अपील केली जाते कॉट बँडची, मात्र अंपायर या ठिकाणी सहमत नाही आहेत.
नॉट आउट डिसिजन। अपील जोरदार होती, निश्चितच जवळजवळ 7 ते 8 खेळाडू या ठिकाणी अपील करताना आपल्याला दिसले, मात्र नॉट आउट डिसिजन, कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नव्हता बॅट आणि बॉल मध्ये। 3 बॉल डॉट केले जातात बॅट्समन सलमान याला जो कॅप्टन आहे। समजत नाहीये बॉलिंग कुठल्या प्रकारे होते, प्रत्येक बॉल मध्ये चांगलं व्हेरिएशन देतोय बॉलर भावेश पवार। पुन्हा बाउन्स झाला बघितला, पण अतिशय सुरेख डिलावारी, निश्चितच नो बॉलचा इशारा अंपायरचा, वन ऑफ द ओव्हरचा इशारा केला होता, हा बाउन्सर येतोय आणि फ्री हिट असेल पुढील बॉलवर। 1 रन निश्चितच मिळते, स्कोर पोहोचतोय 31 रन्स। आणि फ्री हिटचा फायदा उचलतोय की नाही बॅट्समन सलमान, एक षटकार जरूर लागलेला आहे सलमान याच्या बॅटमधून। फ्री हिट बॉल बीट करतो, पुन्हा एकदा खाली ठेवला होता, सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी, प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन दाखवतोय बॉलर भावेश पवार। याच बॉलिंगसाठी मानला जातो भावेश पवार याला, त्याच प्रकारची बॉलिंग करताना आपल्याला दिसतोय, अतिशय चांगली बॉलिंग भावेश पवार याची। पुन्हा भावेश पवार आपल्या बॉलिंग मार्कवर, ओ सरळ डाऊन टू ग्राउंड बॉल जातोय लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मधून, 6 रनसाठी षटकार। बॉल ज्या वेळेस टर्न होतात त्यावेळेस एकच उपाय असतो की तुम्ही डान्सिंग डाऊन द विकेट गेलं पाहिजे, तेच काम या ठिकाणी केलं सलमान याने, डान्सिंग डाऊन द विकेट गेला, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचला, परफेक्ट बॉल बॅटवर घेतला आणि बॉटम एपचा चांगला वापर केला आणि चांगल्या टायमिंगने हा शॉट खेळतोय 6 रनसाठी। पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा वापर नाहीये, डॉट बॉल, ओव्हरची या ठिकाणी समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे मोफस वसईफाडा टीमचा कोर्सी बी टीम समोर 37 रन्स, 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। अंतिम एक ओव्हर शिल्लक आहे, अंतिम ओव्हर मध्ये निश्चितच आपण येऊ, मात्र ऐकूया छान संगीत। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। शेवटची ओवर घेऊन येतोय बॉलर कुणाल केने, के बॉलिंग मार्क वर येतोय, फक्त 37 रन स्कोरबोर्ड वर, 4 ओवरच्या समाप्तीनंतर मोफस वसईफाडा, अंतिम ओवर शिल्लक। पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, निश्चितच व्हाईटचा इशारा असेल अंपायरचा, एक अतिरिक्त रन मिळते, स्कोर मध्ये बदल होतोय, स्कोर सरकतोय 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। 6 बॉल शिल्लक आहेत, कमीत कमीत 6 बॉल मध्ये 15 ते 20 रन्स यायला पाहिजे चॅलेंजिंग टोटल पर्यंत जाण्यासाठी मोफस वसईफाडा टीमच्या खात्यामध्ये। राईट आर्म ओव्हर द स्टंप, पुल करण्याचा प्रयत्न, बीट होतोय, रनआउटची संधी, हुकला जातोय आणि नॉन स्ट्राइक एंडला रनआउटच्या रूपाने बॅट्समन आउट। नवीन बॅट्समन सोहेल जातोय बॅटिंग साठी, सोहेब, पुन्हा कुणाल, पुन्हा एकदा बीट करतो बॅट्समनला, जोरदार अपील कॉट बँडची, मात्र अंपायर या ठिकाणी सहमत नाही आहेत, डॉट बॉल, अतिशय चांगली विकेट किपिंग संदेश मेघनाथ करताना आपल्याला दिसतो, विकेट किपर संदेश आणि मेघनाथ दोन्ही बंधू आहेत, संदेश आपण बघतो थोडासा मागे उभा दिसतो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने,
आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मेघनाथ आहे। पाच आणखीन जर बघितलं तर चार बॉल शिल्लक असतील या इनिंग मधले। ओ बघितलं बॅट टू द बॉलर, मिडॉनच्या दिशेने बॉल, फिल्डर त्या ठिकाणी येतोय भावेश पवार, चांगली फिल्डिंग, थ्रो बघितला स्ट्राइक एंडला, मात्र दोन रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅट्समन। रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली दाखवली खास करून शोएब आणि सलमान यांनी। स्कोर पोचतोय 40 रन्स, 44 द लॉस ऑफ 4 विकेट्स। जो स्कोर यायला पाहिजे होता तो स्कोर येताना दिसत नाही आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये। पुन्हा कुणाल चांगला फटका या वेळेला, मात्र डीप मध्ये फिल्डर आहे, स्वीपर ठेवला होता, दोन रनचा पुन्हा एकदा कॉल आणि स्ट्राइक रोटेट करताना आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी रन सुद्धा पूर्ण होतोय, दोन रन पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन। स्कोर 42 वर जातोय, निश्चितच दोन जर मोठे फटके आले तर एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत पोहोचू शकेल मोफस वसईफाडा टीम। प्रयत्न तोच आहे, सलमान याच्याकडे जास्त स्ट्राइक दिली जाते, सलमान याच्या बॅट मधून आतापर्यंत दोन उत्तुंग षटकार आलेले आहेत। सलमान खेळतो वैयक्तिक 17 वर, त्याच्यामध्ये दोन षटकार सामील आहेत, 14 बॉलचा त्यांनी सामना केलेला आहे, डॉट बॉल सुद्धा भरपूर खेळतोय या मॅच मध्ये सलमान। शेवटचे दोन बॉल शिल्लक, कुणाल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर, सलमानसाठी ओ चांगला फटका या वेळेला, बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंड्री बाहेर, चाबुक शॉट, 6 रनसाठी षटकार। अतिशय चांगला फटका बघितला, असं वाटलं की थोडस चाबूक चालवला, हंटर चालवल्यासारखा वाटला आणि सरळ बॉलला पाठवून दिला डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 रन साठी। स्कोर पोहोचतोय 48 रन्स, अंतिम बॉल शिल्लक, पुन्हा चांगला फटका आहे, मात्र भावेश पवार बॉल कली लॉगनला, कुठली चुकी नाही, चांगला कॅच, आउट होतो बॅट्समन सलमान। ओव्हरची सुद्धा समाप्ती, 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर आहे 48 रन्स आणि 49 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी जय बजरंग गोरसई बी टीमला। टॉससाठी यायचं आहे, चौथे मॅचसाठी आपण टॉस करणार आहोत, गावदेवी बालकोम वर्सेस चॅम्पियन कोलीवाडा, दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे। बालकुम टीमचा कॅप्टन आणि चॅम्पियन कोलीवाडा टीमचा कॅप्टन लगेच टॉससाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे। चॅम्पियन कोलीवाडा टीमचा कॅप्टन येताना आपल्याला दिसतोय राजू, वेलकम, आपला हार्दिक स्वागत। प्रितेश जोशी अँड कंपनी आपला कॅप्टन लगेच पाठवून द्या टॉस बॉक्स मध्ये, प्रितेश जोशी कॅप्टन लगेच आपला पाठवून द्यायचा टॉस बॉक्स मध्ये। बालकुम टीमचा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे।
चला सामने सुरुवात करायची आहे. बॅट्समन प्लीज लवकर या. प्रितेश मधून आला तरी चालेल. टॉस साठी दीपक पाटील यांना मी विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वेलकम प्रितेश, वेलकम राजूभाई, आपला हार्दिक स्वागत. टॉस केला जाईल. दोन टीम मध्ये हा पहिला मॅच असेल. आपला हार्दिक स्वागत आणि दीपक पाटील आमचे प्रमुख मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूने आमदार चषक, दुसऱ्या बाजूने सिटी, दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे. दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते 5 ओव्हरचा मॅच, 9 सुपर ओव्हर. सिटी कॉल आणि अहमदाबाद चषक आलेले. टॉस जिंकतोय बालकुम टीम. खूप खूप धन्यवाद दीपक पाटील, आपण सन्मानपूर्वक VIP डेस्क वर जायचं आहे. टॉस प्रितेश आपण जिंकलेला आहे, काय तुमचा निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय, याच्या मागचं गेम प्लॅनिंग काय तुमचं? गेम प्लॅनिंग म्हणजे असं काय नाही, आम्ही कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करू. जी तुमची साईड असते ती फुल साईड आज आहे? हा, दोघं तिघं आले नाही आज. कसं वाटते हे आयोजन तुम्हाला? आयोजन तर खूप चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक. राजूभाई टॉस आपने हारा है, टॉस जीतो तो क्या लेते? हाँ बैटिंग ही करते हम, लेकिन अभी बैटिंग है. आया कैसा लग रहा है ये आयोजन? हाँ बहुत अच्छा अरेंजमेंट है, ग्राउंड भी काफ़ी अच्छा है. थोड़ा छोटा आउटफील्ड लग रहा है, बाउंड्रीज छोटी लग रही है, लेकिन विकेट के हिसाब से बाउंड्रीज छोटी है तो अच्छी है, क्योंकि विकेट ऐसा लग रहा है कि बॉल थोड़ा फास्ट आ रहा है. बहुत बहुत धन्यवाद और बेस्ट ऑफ लक. रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकला तो बालकुम टीम ने, प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्जत व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. बहुत बढ़िया शॉट, उत्कृष्ट असा फटका मारला. पहिला चेंडूवर 6 धावा. पवन खेडे मागच्या सामन्यात लवकर बाद झाला होता आणि मागच्या सामन्यात धावांचा जो पल्ला गाठला होता तो एक उच्चांक सुद्धा होता, या स्पर्धेमधला दुसरा उच्चांक होता. आताचा पवन लासूर गवसलाय आणि चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. पवन लासूर गवसला आणि पवन हसला आणि गोलंदाज फसला. धावसंख्या 12. मित्रांनो, पवन केने आताच जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा भिवंडी प्रीमियर लीग झाली तेव्हा एक वेगळी स्पर्धा होती, लॉंगेस्ट सिक्स ऑफ द टुर्नामेंट, आणि ते पवनच्या नावावर होती. तर पवनला जेव्हा सूर गवसतो तेव्हा तो नक्की म्हणजे लांब लचक षटकार ठोकत असतो आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि पहिल्या दोन चेंडूमध्ये दोन षटकार मारत पवनने दाखवून दिलंय की जे आम्हाला 49 धावा काढायचे आहेत ते आम्ही लवकरात लवकर काढून थोडी विश्रांती घेणार आहोत 2-4 तासाची. मोफास 11 वसई फाटा संघाला गडी नक्की काढावी लागणार आहे, गडी मिळवूनच ते हा सामना जिंकू शकतील. तर सद्दाम उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय पवन केणे यांना. पवनच्या सोबत आलाय तो संदेश. चांगला चेंडू होता, ओव्हर पेच अगदी ऑफ स्टंपच्या काहीचा बाहेर राहणारा,
स्ट्रेट अँड फुल ज्याला आपण म्हणतो अशी डिलिव्हरी आणि त्यावर ड्राईव्ह केलं होतं सलमानकडे. संगणक सलमान स्वतः चेंडू थांबवत आहे, धावसंख्या पुढे सरकते आणि पोचते 13 एक गडी बाद 13. आपण बघत आहात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021, प्रमुख आयोजक महेश अ पाटील. तर क्षेत्रक्षणामध्ये काही बदल बघायला मिळत आहे. डावी उजवी जोडी मैदानामध्ये सलामीला. शरीरापासून लांब खेळले आणि मात्र स्क्वेअर कट करत असताना चेंडू हवेमध्ये राहिला आणि पहिला गडी बाद होतोय. संदेशचा झेल हेमबाबूनी घेतलाय. नवीन फलंदाज आहे विजय चंदने, पहिला गडी बाद केला इथे सद्दाम यांनी. सद्दाम यांनी मुद्दाम फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी एक निमंत्रण दिलं होतं आणि स्क्वॅड ड्राईव्ह करत असताना मात्र चेंडू हवेमध्ये राहिला काही वेळ आणि हेमबाबू हा शॉर्ट पॉइंटला उभा होता ज्यांनी तो झेल टिपलाय आणि फलंदाजाला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. संगणक बाद होतोय आणि आता नवीन फलंदाज विजय. फलंदाजीच्या क्रमामध्ये त्याला पदोन्नती देण्यात आलेली आहे. धावसंख्या 13-36 ची गरज. फुलटॉस चेंडू आणि अगदी लिलया स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारतो विजय चंदने यांचा हा दणदणीत चौकार 17. काय जबरदस्त टायमिंग होता विजय चंदने यांचा. आणि आता हा बैठक फटका चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून खणखणीत षटकार. धावसंख्या झाली 23. आता 4 षटकामध्ये धावा करायचे ते 24 चेंडू 26 धावा. भरतजी काय म्हणाल? जवळजवळ 24 चेंडू आणि 23 धाव 26 धावांची गरज. सामना जवळजवळ म्हणतात ना वेल बॅक एंड हाफ डन, ते चित्र आहे मैदानाच्या. अर्ध कार्य पूर्ण झालंय आणि अर्ध कार्य बाकी आणि एकच गडी तंबूच्या आसरला गेलाय. आणि महत्वाची बाब मी म्हणेल या ठिकाणी, ज्या प्रकारचं षटक सद्दाम याने हाताळलं मागच्या सामन्यामध्ये खेळत असताना सद्दामच्या पहिल्या षटकामध्ये आला तर 17 धावा, तदनंतर त्याने दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करत असताना 7 धावा खर्च केल्या होत्या. कमबॅक करण्याची त्यावेळेला संधी होती, परंतु तुमच्याकडे आता तेवढा धावांचा बॅलन्स नाही आहे आणि त्यावेळेला मात्र 23 धावांचं षटक कुठे ना कुठेतरी महागडे ठरणारा बसई पाटा मोपास या संघाला. नक्कीच. आता शाहरुख गोलंदाजीसाठी येतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी शाहरुख यांच्या मार्फत. यष्टी रक्षक आहे बरकत. मागच्या सामन्यामध्ये सतीश चांगला खेळला होता, आज मात्र या सामन्यामध्ये आपण बघितलं तर सतीश 2 धावांवर बाद झाला. सलमान परत एकदा चांगली खेळी दाखवतोय संघनायक म्हणून. आज सुद्धा त्यांनी 20 धावांची खेळी साकारली. ऑन दी राईस मारायचा प्रयत्न होता, पॉवर प्लेचा षटक असल्या कारणाने तिथे खेळाडू नव्हता आणि गॅप मध्ये खेळत 2 धावा पूर्ण करतोय तो फलंदाज पवन केणे. सराईत खेळाडू आहे आणि जेव्हा तुम्ही सराईत असता त्यावेळेला तुमच्याकडनं चांगल्या खेळाची अपेक्षा संघ मालक सुद्धा करत असतो, खेळाडू सुद्धा करत असतात आणि गावाची जी मंडळी आहे ती पण करत असते. पवन केणे
या वेळेला चेंडूला टर्न होताना पाहिलं, शॉटसाठी जागा बनवली आणि त्या चेंडूला ढकललंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. धावसंख्या झाली 27, एक गडी बाद, 22 धावांची गरज, 22 to win. पुढील फेरी गाठण्यासाठी जय बजरंग गोरसई बी हा संघ खेळतोय. बी फॉर भावेश, बी फॉर बेस्ट, बी फॉर ब्रिलियंट असं प्रदर्शन या संघाचं स्पर्धेमध्ये. नाव दिस इज शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. किती लांब मारलाय त्याने, सड पातळ बांधा असून ज्या ताकदीने त्याने तो फटका मारलाय, प्रेक्षक स्तिमित झालेत, स्तब्ध झालेत. हजार छोकरे भेजा ना ठोकरे, अरे लाए अपुन, पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं वरना तेरी टाई टाई फिस. 33, 16 ची गरज, पवन केणे. बघा आता हा एक गॉल्फ शॉट आहे, मात्र सलमानने प्रयत्न केला आणि झेल टिपलाय. बघावं लागेल, यस आय थिंक पवन केणे परततोय, परंतु काय जबरदस्त खेळी दाखवली आहे पवन यांनी. एवन पवन 7 चेंडूमध्ये 23 धावा आणि त्यात त्याने मारलेले 3 गगनभेदी षटकार. नवीन फलंदाज भावेश पवार, मागील सामन्याचा सामनावीर, 14 चेंडू मध्ये 51 धावांची नाबाद खेळी. म्हणजे आता इथे भरत तुला असं वाटतं की आताची जी परिस्थिती आहे, पवन परवडला असता भावेश परवडणार नाही, आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखी स्थिती आहे. येस नक्कीच, इकडे यार तिकडे वीर असं चित्र आहे आणि त्या कारणास्तव मात्र दबा परिस्थिती असेल, परंतु काय करायचं, तुम्हाला सामना जिंकायचा आहे आत्ता ना नंतर, कुठे ना कुठेतरी भेटायचं आहे आणि त्या प्रकारचा माइंडसेट ठेवून या ठिकाणी तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 2:33 भावेश पवार नॉन स्ट्रायकर आणलाय. यावेळेला विजय चंदने यांनी हा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स स्वीप. हा फटका खूप पॉप्युलर होत चाललाय. अतिशय चांगला चेंडू, हवेमध्ये फ्लाईट दिली होती, गती परिवर्तन आणि अजिबात समजून दिलं नाही विजय चंदने यांना. तर षटक संपवतोय शाहरुख आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33, गडी बाद झाले 2. आता धावा हवेत 16 आणि चेंडू शिल्लक आहेत 18. नवीन षटक घेऊन येतोय सतीश. काय जबरदस्त गोलंदाजी सतीश द्वारा मागच्या सामन्यामध्ये, शेवटचं षटक टाकलं होतं आणि 12 धावा होऊन दिल्या नव्हत्या. भरतजी, सतीश कडून एक चांगलं ओव्हर अपेक्षित आहे, गरजेची आहे, कारण सतीश कडून अपेक्षा जरूर असेल, कारण सतीशने असे कारणामे अनेक वेळा केलेत. आताची सिच्युएशन वेगळी असली तरी सुद्धा एक मी सांगेल, कोणत्याही संघाला ज्यावेळेला तुम्ही गोरसे संघासमोर खेळत असता त्यावेळेला फक्त भावेश पवार पुरता विचार करून चालणार नाही. जर संपूर्ण स्टारकास्ट आपण पाहिली, पवन, संदेश, विजय जी सुरुवात देतात, त्या सुरुवातीला फक्त कळत चढवण्याचं काम भावेश करतोय आणि त्या कारणास्तव ते सांघिक यश जे आहे त्या संघाला मिळताना पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची मेघनाथने सुरुवात करून दिली होती तिथून कळत चढवला आणि आता विजय आणि पवनने जे कार्य केलंय त्याला मात्र कळत चढवण्याचं काम भावेश करताना दिसेल. बघायचं, सुवर्ण संधी चालून आली आहे इथे मोफास 11 वसई फाटा संघासाठी सतीश यांचा. पुढील चेंडू भावेश पवार, उलटा पुलटा शॉट मारायचा प्रयत्न. तरुण पिढीमध्ये जीन्सचा क्रेज आणि टेनिस क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीप मारण्याचा क्रेज कधीच संपणार नाही. रिव्हर्स स्वीपचा फटका हा कधी कधी नामोहरम करू शकतो, परंतु
भावेश पवार शरीरापासून लांब खेळलाय, जेलबादची संधी होती मात्र ती काय संधी हुकली आहे आणि दोन धावा अगदी आरामात पूर्ण करतो. ओहो चौकार बघायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भावेश पवार यांच्या बॅट मधून. धावसंख्या 37 12 गरज. जी हा आया है राजा लोगोरे लोगो राजा के संग संग घूम लो झूम लो. फलंदाजीचा राजा गोलंदाजीचा राजा क्षेत्रक्षणाचा राजा असा हा अष्टपैलू भावेश पवार. गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका मारण्याची ज्यात सुरसुरी आहे. ओ चांगला प्रयत्न करण्यात आला होता, चौकार होऊन दिला नाहीये. आणि सलमान येऊन त्या चेंडूला थ्रो करतोय. चार धाव आहेत. शोएबने स्वतः सांगितलंय की तो चौकार आहे. धावसंख्या 41 8 धावांची गरज. सतीश समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय भावेश पवार. तीन चेंडूमध्ये 8 धावा त्याने काढलेत भावेशनी. आणि हे करत असताना मात्र भावेश पवार बाद होऊन परततोय की काय. येस बॅटची कडा लागत चेंडू गेला होता बरकतकडे, बरकतने दावा पाहिजे. चौदा चेंडू मध्ये 8 धावा. सतीशने जर हे इक्वेशन 12 चेंडू 8 वर आणलं तर सामना चांगला होऊ शकतो. दोन निर्धाव चेंडू सतीशने टाकावे लागणार आहे. मात्र मेघनाथ आलाय. 22 4 चेंडू 8 धावा काढत बाद झालाय. विजय चंदने 3 चेंडू 10 धावांवर खेळतोय. पवन केने 7 चेंडू मध्ये 23 धावा काढत बाद झाला आणि शून्यावर बाद झाला होता संदेश. आणि आता मेघनाथ आपला दर्जा दाखवतोय परंतु एका हाताने झेल. ओ हो काय जबरदस्त इम्प्रोवाइज केलंय सलमान यांनी. आणि मेघनाथ आपला गडी गमावतोय बट व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड सलमान. ओ व्हॉट अ गुड बॉडी बॅलन्स. नक्कीच आपल्याला ऍक्शन रिप्ले बघा. एका हाताने व्हॉलीबॉल खेळला नंतर चेंडू पकडायला गेला आत टाकला बाहेर गेला परत आत आला. आता याला काय म्हणणार सुपर सलमान. व्हॉट अ कॅच. भरत जी काय म्हणाल. नक्की ज्या प्रकारे इम्प्रोवाइज केलं प्रेझेन्स ऑफ माइंडचा आपण उल्लेख केला खरोखरच मानावं लागेल. या प्रकारचं डेडिकेशन क्रिकेटमध्ये आजकाल जास्तीत जास्त पाहायला मिळत असतं आणि खरोखरच एक महत्वाचा झेल मेघनाथ तंबूच्या आसराला जातोय. तर 100 रुपयाचं पारितोषिक इरफान भाई यांच्याकडून आलेलं आहे सलमानसाठी. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रसंग अवधानता ज्याला आपण मराठीत म्हणतो ते त्याने दाखवलंय. हा व्हिडिओ नक्की व्हायरल होईल आणि आता हॅट्रिकवर 13 चेंडू 8 धावा. लेट कट काहीशी अपर कट सुद्धा होती आणि 4 धावा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवतोय विजय चंदने. थँक्यू थँक्यू. आदरणीय सन्मान्य महेंद्रजी पाटील साहेब तसेच कपिलजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. आता 12 चेंडू मध्ये धावा हवेत ते फक्त 4.
या स्पर्धेचे सर्व पुरस्कर्ते यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये ज्याचे पुरस्कर्ते आहेत मनोजी म्हात्रे मोरीगाव माजी सरपंच उपसरपंच पोमणगाव. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये याचे पुरस्कर्ते आहेत हजरत शेख आणि संजय म्हात्रे एच एस एंटरप्राइजेसचे मालक. तृतीय पारितोषिक 30,000 रुपयाचे पुरस्कर्ते आहेत कमलाकर जाधव माजी सरपंच देवदळ. यूट्यूब लाईव्हचे सुद्धा स्पॉन्सर आहेत कमलाकर जाधव माजी सरपंच देवदळ. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ या चषकाचे स्पॉन्सर आहेत डिशा एंटरप्राइजेसचे मनोज भगत. डीजे स्पॉन्सर आहेत दुर्योधन वाघ उद्योजक मोरीगाव. इंटरनेट स्पॉन्सर साईदीप एंटरप्राइजेस महेंद्रजी पाटील. मॅन ऑफ द सिरीजचे स्पॉन्सर आहेत प्रवीणजी भोईर कैलासवासी वामन भोईर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर केली गेली आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चे स्पॉन्सर आहेत श्री अशोक भोईर अध्यक्ष मैत्री ग्रुप कामण. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जे स्पॉन्सर आहेत शाहिदभाई अन्सारी कार्याध्यक्ष के सी ए. मंडप व्यवस्था प्रशांत देशमुख. बॉलची व्यवस्था जयंत म्हात्रे माजी सरपंच कामण आणि अन्न पुरवठा दीपा महेश पाटील यांचे आभारी आहोत. शाहरुखचा पुढील चेंडू हळूवारपणे त्या चेंडूला फिरवत आहेत. ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय विजय चंदने. त्याच्या जोडीला आलाय राहुल केणे. धाव संख्या 47. आणि याचबरोबर सामना जिंकलाय असं आपण सांगू शकतो. 6 गडी राखून हा सामना जिंकलाय जय बजरंग गोरसाई ब संघाने. अभिनंदन. आजचा दिवसाचा शेवटचा सामना मध्ये त्यांना खेळावं लागणार आहे. तर या सामन्याचा सामनावीरचं पारितोषिक आता आपण देणार आहोत आणि सामनावीर ठरले ते एवन पवन पवन केणे. सन्माननीय महेंद्र पाटीलजी आपला शुभ हस्ते सामनावीरचं पारितोषिक पवन केणे. आइए दोस्तो पवन केणे गोरसई गावचा सुपुत्र आणि एक अष्टपैलू खेळाडू आणि 100 रुपयाचा पारितोषिक सलमान यांनी घेऊन जायचंय. सलमान आपको 100 रुपये मिले इरफान भाई से. हा चषक मॅन ऑफ द मॅचचा पवन साठी. अभिनंदन